भाग्यासह ज्ञानात वृद्धी भाग्यासह ज्ञानात वृद्धी भरघोस लाभाची प्राप्ती जीवनामध्ये ज्याचं ध्येय निश्चित नसतं त्यांनाच वेळ घालवण्यासाठी साधनं शोधण्याची गरज भासते आपलं ध्येय निश्चित करून त्या ध्येयाला सरळ धडक देणारी रास म्हणून मेष राशीची विशेष ओळख हो आहे नमस्कार मी अष्टगुरु डॉक्टर ज्योती जोशी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते सर्वप्रथम तुम्हाला इंग्रजी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हे इंग्रजी नववर्ष तुमच्यासाठी कसं राहील हे आपण समजून घेत आहोत त्यामध्ये आज आपण मेष राशीच्या वार्षिक राशी भविष्याचं विश्लेषण करणार आहोत सोबतच या नववर्षातील शुभ काळ तुमच्यासोबत नक्कीच घडतील अशा काही घटना व करावयाचे विशेष उपाय देखील मी तुम्हाला सांगणार आहे म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत बघा नववर्षाची चाहूल लागली की ज्योतिषप्रेमींकडून वार्षिक राशी भविष्याची खूप मोठ्या प्रमाणात मागणी होत असते येणारं नववर्ष आपल्यासाठी कसं राहील वर्षातील कोणता काळ आपल्यासाठी शुभ आहे कोणत्या काळात आपण सावध राहायला हवं हो? अशा अनेक गोष्टी समजून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक असतात आपणही दरवर्षी वार्षिक राशी भविष्यातून या गोष्टींचं विश्लेषण करत असतो त्यानुसार आज आपण सर्वप्रथम मेष राशी विषयी थोडक्यात माहिती समजून घेऊया दबंग लोकांची राशी म्हणून मेष राशी ओळखली जाते कारण या राशीच्या जातकांमध्ये धैर्य व धाडस या गोष्टी प्रामुख्याने आढळतात विचार करून कृती करणं त्यांना अजिबात जमत नाही विचार करण्यात वे वेळ दवडण्यापेक्षा हे लोक सरळ कृती करून मोकळे होतात मेष ही राशी चक्रातील पहिली रास असून तिचं प्रतीक मेंढा आहे ही अग्नितत्वाची राशी असल्यामुळे हे लोक तापट स्वभावाचे असतात करारी बाळा आणि धडाडीचा स्वभाव असल्यामुळे या लोकांचं व्यक्तिमत्व दबंग स्वरूपाचं असतं मात्र त्यांचं सुरुवातीचं आयुष्य फार खडतड व संघर्षमय असतं म्हणूनही त्यांच्या सुरुवातीपासून संघर्ष करण्याची क्षमता निर्माण झालेली असते त्याच बळावर ते पुढील आयुष्यात यशस्वी होतात योग्य तो मान सन्मान प्राप्त करतात आपल्या सामर्थ्याच्या बळावर कोणतीही गोष्ट प्राप्त करणं त्यातून आनंद सुख समाधान मिळवणं हे या लोकांना विशेष आवडतं मेष जागतकांना मुख्य दुर्गुण म्हणजे हे लोक आपल्या रागावर अजिबात नियंत्रण ठेवू शकत नाही अशा या मेष राशीसाठी दोन हजार तेवीस हे इंग्रजी नववर्ष कसं राहील हे आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत हे राशी भविष्य समजून घेत असताना अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे आपल्या चंद्र राशीनुसार तुम्ही हे राशी भविष्य समजून घ्या कारण साठ टक्के चंद्र राशीनुसार तीस टक्के लग्न राशीने आणि दहा टक्के राशीने हे राशी भविष्य लागू पडतं नववर्षात नक्की घडणाऱ्या विशेष घटना या नववर्षामध्ये मेष जातकांच्या जा बाबतीत काही घटना नक्कीच घडतील त्यापैकी पहिली घटना ही अत्यंत शुभ घटना असेल नववर्षाच्या पहिल्याच महिन्यात म्हणजे सतरा जानेवारी दोन हजार तेवीस रोजी शनी महाराज तुमच्या लाभस्थानात प्रवेश करतील त्यामुळे मागील काही वर्षात तुम्ही जे परिश्रम केलेले आहेत त्याची फळं तुम्हाला तेथून पुढे प्राप्त व्हायला सुरुवात होईल तुमची इच्छापुरती घडून येईल खूप मोठा लाभ तुमच्या पदरात पडेल म्हणून नवो वर्षातील पहिलाच महिना हा मेष जातकांसाठी लक्ष्मी देणारा महिना असं आपण म्हणू शकतो धनलाभ होणं कुटुंबात वृद्धी घडून येणं यासारखे अत्यंत शुभ परिणाम तुम्हाला प्राप्त होतील यानंतर दुसरी शुभ घटना बावीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी घडेल त्या दिवशी गुरु महाराज राशी परिवर्तन करून तुमच्या राशीत प्रवेश करतील मागील काळात गुरु महाराजांचं गोचर तुमच्या व्ययस्थानातून सुरू होतं गुरु महाराज तुमच्या पत्रिकेचे भाग्येश आहे आणि भाग्येश जेव्हा राशीत येतो तेव्हा तो, ते तो अत्यंत भाग्य समृद्ध करीत असतो त्यामुळे ती महत्वाची घटना ठरेल राशीत आलेले भाग्येश हे प्रथम पंचम सप्तम आणि भाग्य अशी एकूण चार स्थान समृद्ध करणार आहेत ज्यामुळे तुमचं व्यक्तिमत्व प्रगल्भ होईल शिक्षणात यश प्राप्त होईल कौटुंबिक सौख्य वाढेल भाग्याचं सहकार्य मिळेल तिसरी महत्वाची घटना जी थोडी नकारात्मक आहे ती सुद्धा बावीस एप्रिल ते तीस ऑक्टोबर या काळात होईल कारण या काळात राहू आणि गुरु महाराज यांची युती तुमच्या राशीत झालेली असेल त्यामुळे कुठेतरी संभ्रमित होणं स्वतःबद्दल गैरसमज निर्माण होणं आत्मविश्वास नको त्या पद्धतीने किंवा नको त्या दिशेने वाढणं या गोष्टीचा परिणाम ना म्हणजे नाती दुरावणं अशी ही एक तिसरी नकारात्मक घटना घडेल पहिल्या दोन घटना अत्यंत सकारात्मक तर तिसरी ही घटना नकारात्मक असेल त्यानंतर चौथी घटना म्हणजे तीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी राहु ग्रह राशी परिवर्तन करून व्ययस्थानात प्रवेश करेल राहू व्ययात गेल्यामुळे एकाच वेळी दोन गोष्टी होतील की भटकंती तुमच्या बुद्धीवर मनावर तयार झाली होती ती निवरून तुम्ही योग्य दिशेने मार्गक्रमण करायला लागाल तसच गेली दीड वर्ष तुम्ही जो मानसिक त्रास सहन करत होता मनावर सतत ओझं घेऊन तुमचा वावर सुरू होता त्यातून तुमची सुटका होईल या नववर्षामध्ये मेष राशीच्या बाबतीत या घटना नक्कीच होतील अत्यंत महत्त्वपूर्ण बाब म्हणजे तुम्ही जर अजूनही आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आज अवश्य करा ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहिती घेऊन आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचता येईल बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की लगेच तुम्हाला कळू शकेल ज्योतिषशास्त्रावर माझी सहा पुस्तकं प्रकाशित झालेली आहे ज्यात शास्त्रीय माहिती अत्यंत साध्या आणि सोप्या भाषेत उपलब्ध आहे त्यांचा लाभ घ्यावा व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता वर्षभरात होणाऱ्या विविध ग्रहांच्या गोचरसह राशी स्वामीचं गोचर देखील महत्वाचं ठरतं म्हणून या सर्व गोष्टी बघितल्या असता नववर्षात मेष राशीसाठी अत्यंत सकारात्मक स्थिती तयार होणार आहे मागील दोन तीन वर्ष तुम्ही केवळ परिश्रम करीत होता त्या परिश्रमाच्या तुलनेत तुम्हाला लाभ मात्र मिळत नव्हता हो त्या तुलनेत यश मिळत नव्हतं हो त्यामुळे कधीकधी व्यक्तिमत्वात नकारात्मकता आलेली होती मात्र हे वर्ष तुम्हाला यश देणार आहे आणि म्हणून तुमचं व्यक्तिमत्व अधिक प्रगल्भ होणार आहे त्याचा सदुपयोग धन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता मेष राशीसाठी धनेश शुक्रदेव असतात त्यामुळे त्यांचं वर्षभरातील गोचर महत्वाचं ठरतं सोबतच वर्षभरात धनस्थानामध्ये गोचर करणारे इतर ग्रह धनस्थानावर दृष्टी टाकणारे ग्रह देखील तितकेच महत्वाचे ठरतात म्हणून या सर्वांचा विचार केला असता हे नववर्ष मेष राशीसाठी धन कुटुंबवाणीच्या दृष्टीने बऱ्यापैकी शुभदायक म्हणता येईल या वर्षात अनेक शुभ गोष्टी तुमच्या बाबतीत घडून येतील ज्याच्यातून विविध कारणांनी तुम्हाला धनप्राप्ती होईल धनप्राप्ती झाली की तुम्ही आनंदी असता कारण तुमच्यासाठी पैसे हे अत्यंत महत्त्वाचे असतात दुसरी महत्वाची बाब म्हणजे आपलं कुटुंब देखील तुमच्यासाठी महत्वाचं असतं कौटुंबिक सौख्य या नववर्षात तुम्हाला बऱ्यापैकी लाभणार आहे फक्त यातील थोडासा कालखंड म्हणजे जून जुलै ऑगस्ट हा जो कालखंड आहे त्यात तुमचा स्वतःचा इगो जरा जास्त वाढलेला राहील स्वभावात मीपणा वाढलेला असेल ज्यामुळे नाती दुरावतील अन्यथा कौटुंबिक दृष्ट्या तुम्हाला उत्तम वातावरण लाभणार आहे वाणी अधिक प्रगल्भ होणार आहे अनुभवातून तुम्हाला समृद्धी प्राप्त होईल पराक्रम परिश्रम या दृष्टीने विचार केला असता मेष राशीसाठी स्थिती महत्वाची ठरते कारण बुध ग्रह तुमचा तृतीयश आहे याशिवाय तृतीय स्थानात गोचर करणारे इतर ग्रह व स्थानावर दृष्टी टाकणारे ग्रह देखील महत्वाचे ठरतात या सर्व गोष्टी बघितल्या असतात नववर्षात मेष राशीचे जातक बऱ्यापैकी पराक्रम करताना परिश्रम करताना दिसून येत आहे नववर्षाच्या सुरुवातच तुमच्यासाठी अत्यंत सकारात्मक होईल कारण तुमच्या परिश्रमेश भाग्यस्थानात बसून परिश्रमाच्या स्थानावर दृष्टी टाकणार आहे एकंदरीत परिश्रमाच्या दृष्टीने अत्यंत शुभकाळ राहील मात्र मार्च महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यात परिश्रम करण्यापेक्षा त्याला टाळण्याची तुम्ही अधिक प्रयत्न कराल एप्रिल महिन्यात तुम्ही परिश्रम कराल परंतु त्याची दिशा चुकणार आहे मात्र मे महिन्यानंतर तुमच्या परिश्रमांना योग्य दिशा प्राप्त होईल आणि जून पासून त्याचे तुम्हाला लाभ प्राप्त होतील थोडक्यात मार्च परिश्रमाच्या दृष्टीने कुठेतरी नकारात्मक भाव निर्माण होणार आहे वास्तू वाहन जमीन सुखशांती मातृसौख्य या दृष्टीने विचार केला असता हे नववर्ष मेष राशीसाठी बऱ्यापैकी सौख्याचं सुखाचं राहील असं आपण म्हणू शकतो अनेक सुख तुम्हाला प्राप्त होतील धनप्राप्ती होईल तुमच्या कर्तृत्वाला योग्य दिशा मिळेल आईचे आशीर्वाद प्राप्त होतील वास्तुयोग निर्माण होतील ज्यामुळे तुम्हाला मोठा आनंद होणार आहे मात्र वास्तू ही काही दररोज घ्यायची वस्तू नाही त्यामुळे वर्षातील शुभ काळ बघूनच वास्तू किंवा वाहन खरेदी करावं या नववर्षात मेष राशीसाठी जेव्हा वास्तुवाहनाचे शुभयोग निर्माण होतील त्या त्या महिन्याच्या राशी भविष्यात मी तुम्हाला सांगणारच आहे मातृसौख्य तुम्हाला प्राप्त होणार आहे मात्र मे आणि जून महिन्यात आपल्या आईच्या आरोग्याची विशेष काळजी घेणं तुमच्यासाठी आवश्यक राहील शिक्षण संतती प्रणय प्रेमविवाह आयोजित विवाह या दृष्टीने विचार केला असता मेष राशीचे पंचमेश म्हणजे साक्षात ग्रहांचे राजा रवी होय या सर्व बाबी रविदेवांच्या गोचरवर तसंच पंचम स्थानावर दृष्टी टाकणाऱ्या ग्रहांवर अवलंबून असतात त्या दृष्टीने विचार केला असता या नवो वर्षात मेष जातक मोठी शैक्षणिक प्रगती करणार आहेत विशेषतः जे जातक फार्मसी मॅनेजमेंट टेक्निकल किंवा मीडिया क्षेत्रात शिक्षण घेत आहेत त्यांच्यासाठी प्रगतीचे मार्ग प्रशस्त होतील इष्टदेव तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील संतती सौख्य तुम्हाला लाभेल जे जातक घरात पाळणा आणण्याची वाट बघत आहे त्यांची मनोकामना पूर्ण होईल मार्च महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात तुमच्या आयुष्यात नवीन मित्र किंवा मैत्रिणी येऊ शकते उपवर युवक युवतींचे विवाह जुळून येण्याचे योग देखील निर्माण होणार आहेत आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या दृष्टीने विचार केला असता मेष राशीसाठी हे नवं वर्ष थोडं सामान्य राहील एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यात आरोग्यविषयक काही समस्या निर्माण होऊ शकतात म्हणून या काळात स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे स्पर्धकांवर तुम्ही मात करणार आहात हितशत्रूंना माघार घ्यायला लावाल एकंदरीत प्रगतीच्या दृष्टीने तुमची वाटचाल सुरू राहील नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता या दोन्ही आघाड्यांवर मेष जातकांना मोठं यश प्राप्त होणार आहे एप्रिल महिन्यानंतर तुमचे भाग्येश महाराज उपचय स्थानात आहे त्यामुळे नोकरी व व्यवसाय दोन्ही आघाड्यांवर यशासह आर्थिक लाभ देखील तुम्हाला मिळणार आहे नोकरीत कर्तृत्वाच्या संधी निर्माण होतील व्यवसायात वृद्धी घडून येईल किंबहुना अचानक धनलाभाच्या संधी तुम्हाला प्राप्त होणार आहेत आधी तुन या या तुम्ही आधी काही गुंतवणूक केलेली असेल तर त्यातून तुम्हाला लाभ प्राप्त होईल मात्र जुलै या ऑगस्ट या काळात तुम्ही थोडं सावध राहा असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे कारण एकीकडे इगो वाढणं आणि दुसरीकडे गुरु राहू युतीवर शनी महाराजांची दृष्टी असता हा विशेष योग होत असल्यामुळे हा कालखंड मेष जातकांसाठी थोडासा कठीण राहणार आहे अन्यथा हे नववर्ष मेष जातकांसाठी अनेक शुभ संकेत घेऊन आलं आहे भाग्य व शुभ संकेत या दृष्टीने विचार केला असता सर्वात महत्वाची आगमन होणार आहे त्यानंतर लाभस्थान अर्थात उपचय स्थानात शनी महाराज विराजमान आहेत व्ययस्थानात जाणारा राहुग्रह असे अनेक शुभ संकेत तुमच्यासाठी निर्माण होणार आहेत त्याशिवाय रविग्रहाचं दरमहा होणारं परिवर्तन तुम्हाला वेगवेगळं संकेत देईल ते आम्ही दर महिन्याच्या राशी भविष्यामध्ये तुम्हाला सांगत असतो परंतु आता नवीन वर्षाचा विचार करीत आहोत तेव्हा हे नववर्ष मेष राशीसाठी अनेक शुभ संकेतांनी परिपूर्ण आहे असं आपण म्हणू शकतो कर्माच्या दृष्टीने विचार केला असता मेष जातक मागील वर्षी कंटाळल्यासारखे झालेले होते कितीही परिश्रम करा हाती काही लागणार नाही अशी एक भावना हळूहळू तुमची निर्माण व्हायला लागली होती त्यातून तुमची आता सुटका होणार आहे कारण तुम्ही केलेल्या कर्माला भरभरून फळं प्राप्त होणार आहेत विशेषतः जुलै महिन्यात तुम्ही आपल्या कर्माने गाजवणार आहात त्यामुळे या नववर्षात मेष जातक आपल्या मूळ स्वभावानुसार कर्मप्रधान राहतील किंबहुना तुमच्या कर्मप्रधान स्वभावात अधिक वृद्धी घडून येईल असं आपण म्हणू शकतो लाभाच्या दृष्टीने विचार केला असता केवळ दोन हजार तेवीस हे नवं वर्षच नव्हे तर दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस हे तीन वर्ष मेष राशीसाठी अत्यंत लाभदायक राहतील तुमच्या अनेक इच्छांची पूर्ती या काळात घडून येईल म्हणजे तुम्ही एखादी इच्छा मनात धरावी आणि ईश्वराने तुम्हाला तथास्तु म्हणावं असा हा काळखंड असेल या काळात शनी महाराज तुम्हाला तथास्तु म्हणणार आहेत कारण ते तुमच्या लाभस्थानात विराजमान असतील सतरा जानेवारी रोजी ते राशी परिवर्तन करून कुंभ राशीत म्हणजे तुमच्या लाभस्थानात प्रवेश करतील तेथून तुमच्यासाठी लाभाच्या अनेक संधी निर्माण होणार आहेत त्याचा पुरेपूर उपयोग करून घ्या खर्च प्रवास धनाने या सर्व दृष्टीने विचार केला असता मेष जातकांसाठी या नववर्षातील मे जून जुलै हे महिने थोडे अधिक खर्चाचे राहतील तर ऑगस्ट सप्टेंबर या काळात तुम्हाला अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो अनपेक्षित खर्च देखील या काळात तुम्हाला करावा लागू शकतो या नववर्षात तुम्ही सातत्याने प्रवास करणार आहात तो प्रवास तुमच्यासाठी लाभदायक ठरेल एक महत्वाची बाब म्हणजे ऑगस्ट व सप्टेंबर या महिन्यात धन आणि होण्याचे योग निर्माण होणार आहे म्हणून या काळात तुम्ही योग्य ठिकाणी योग्य पद्धतीने गुंतवणूक करावी गुंतवणूक करण्यापूर्वी चार वेळा विचार करावा आवश्यक असेल तर तज्ञाची मदत घ्यावी असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे प्रत्येकाच काळ प्रत्येकासाठी पूर्णपणे चांगला किंवा पूर्णपणे वाईट जात नाही आयुष्य हे सुखदुःख आणि चढ उतारांनी भरलेलं असतं त्यानुसार वर्षातील काही काळ हा प्रत्येकासाठी शुभदायक लाभदायक असतो आपण त्या काळात कसं वागतो मिळालेल्या संधीचा किती फायदा घेतो यावरून आपलं यशापयश ठरत असतं त्या दृष्टीने विचार केला असता मेष राशीसाठी या नववर्षातील सुरुवातीलाच म्हणजे जानेवारी महिन्याचा पहिला पंधरवाडा जुलै महिन्याचा पहिला आठवडा त्यानंतर ऑगस्ट महिन्याचा दुसरा पंधरवाडा आणि डिसेंबर महिन्याचा दुसरा पंधरवाडा अत्यंत शुभदायक व लाभदायक राहणार रा आहे हे लक्षात घेऊन महत्त्वपूर्ण कामांचं नियोजन करा उपायांच्या दृष्टीने विचार केला असता हे नवं वर्ष अनेक अर्थांनी तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे राशी भविष्य समजून घेत असताना तुम्हाला देखील बरंच काही लक्षात आलेलंच असेल त्यानुसार आपण उपायांचा विचार केलेला आहे उपायांमध्ये सेवा दान मंत्र यांचा एक सुंदर समन्वय आपण साधत असतो कारण ज्योतिषशास्त्रानुसार या तीन पद्धतीने उपाय केला जातात या नववर्षातील ग्रहस्थिती पाहता देवाधिदेव भगवान शिव यांचे काही मंत्र मी तुम्हाला देणार आहे भगवान शिवांचा ओम नम शिवाय हा मंत्र अत्यंत महत्त्वाचा आहेच मात्र त्याशिवाय देखील त्यांचे अनेक मंत्र आहेत राशीनुसार मी तुम्हाला भगवान शिवांचे नऊ मंत्र देणार आहे त्यातील प्रत्येक मंत्र बारा वेळेला या पद्धतीने दर सोमवारी तुम्ही मंत्रांचं पठण करायचं आहे म्हणजे एकशे आठ वेळेला या मंत्रांचं पठण तुम्ही करू शकाल तसंच दररोज सकाळी आंघोळ झाल्यानंतर ओम नम शिवाय या मंत्राचं किमान पाच वेळा तुम्ही पठण करायचं आहे जेणेकरून हे नववर्ष तुमच्यासाठी आनंदाचं उत्साहाचं प्रगतीचं राहील मेष राशीसाठी भगवान शिव शिवांचे नऊ मंत्र याप्रमाणे ओम भोलेनाथ ओम कैलासपती ओम भूतनाथ नमः चौथा मंत्र ओम नंदराज नमः पांचवा मंत्र ओम नंदी की सवारी नमाहा। साहुआ ओम सार्लिंग नमः सातवा ओम महाकाल आठवा ओम रुद्रनाथ नमाहा। नौवा, ओम भीमशंकर नमः यानंतर राशीनुसार विचार केला असता मेष जातकांनी गुरुतुल्य व्यक्तींची सेवा करावी या अत्यंत साध्या सोपाया उपायांनी शुभ काळाची शुभता वाढण्यास आणि वाईट काळाची तीव्रता कमी होऊ शकते म्हणून या उपायांचा लाभ घ्या अशा प्रकारे मेष मीन प्रत्येक राशीसाठी येणारं इंग्रजी नववर्ष कसं राहील हे समजून घेण्यासाठी आम्ही बारा व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेला आहे व्हिडिओ आवडल्यास शुभम भवतू हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद शुभम भवतू यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः चॅनलला लाईक सबस्क्राईब यावं चालते म्हणून प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राइब द चॅनल आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद शुभम भवतु